क्षेत्रभेट तर क्षेत्रभेटीची पूर्वतयारी आपल्याला काय काय करावी लागते ते आपण या भागामध्ये पाहूया बालमित्रांनो प्रश्नावलीचा नमुना नोंदवही कॅमेरा पेन पेन्सिल इत्यादी वस्तू आपल्याला क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्यासोबत असाव्या लागतात कारण त्या ठिकाणी काय काय माहिती मिळवायची ते प्रश्नावलीमध्ये असतं आणि ती माहिती आपण नोंदवण्यासाठी नोंदवही आपल्याजवळ आवश्यक आहे तसेच काही महत्त्वाचे फोटो आपल्याला घ्यायची गरज असते त्यासाठी कॅमेरा आपल्याला आवश्यक आहे आणि नोंदी पूर्ण करण्यासाठी पेन पेन्सिल यांची आवश्यकता असते त्यानंतर ज्या क्षेत्राला म्हणजेच ज्या कार्यालयाला आपल्याला भेट द्यायची आहे त्या कार्यालयाची पूर्वपरवानगी आपण काढलेली आवश्यक असते आणि त्या कार्यालयाने दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या नियोजनानुसार आपण आपल्या क्षेत्रभेटीचा दिवस वेळ निश्चित करावा तसेच क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याकडून त्या क्षेत्रभेटीच्या ठिकाणचे कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक असतं तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपल्याला क्षेत्रभेटीची तयारी करावी लागते धन्यवाद